स्वागत आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. अजनी परिसरातून बेपत्ता झालेल्या व्यक्तीची हत्या झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून पत्नीनेच त्याला सुपारी देऊन मारल्याचे सांगितले जात आहे. त्याचा मृतदेह मंगळवारी खेकरा नाला परिसरात सापडला असून या प्रकरणी दोन आरोपींना हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. बँकेच्या थकित कर्जदारांची मालमत्ता जप्त करण्याचे काम करणाऱ्या दोन भावांनी अल्प किमतीत भूखंड देण्याचे आमिष दाखवून अनेकांकडून लाखो रुपये उकळले. प्रतापनगर पोलिसांनी तक्रारीवरून या दोनही भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परिवहन विभागाने सणानिमित्त प्रवाशांकडून दुप्पट भाडे आकारणाऱ्या खासगी प्रवासी बस चालकांवर लगाम घालण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त भाडे असल्यास कारवाई करण्याचा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी खंडेराव देशमुख यांनी दिला आहे. मुंबई पोलिसांनी बेकायदेशीररित्या घरामध्ये 6 तास मला स्थानबद्ध करून ठेवल्याचा आरोप करत मुंबई पोलिसांनी माझी माफी मागावी अन्यथा इतर कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याचा इशारा देत किरीट सोमय्या यांनी मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व NCP विरुद्ध तक्रार केली. एक बाजू 500-600 करोड के डिफेमेशन के नोटिस भेजे, दूसरी ओर क्रिमिनल डिफेमेशन के केसेस चालू किए. अब मैं जहाँ जहाँ घोटाला निकालने जाता हूँ तो वहाँ प्रवेश बंदी. आज मेरे वकील एडवोकेट दीनानाथ तिवारी ने नोटिस दिए, 24 घंटे के अंदर मुंबई पुलिस ने ठाकरे सरकार ने माफी मांगनी पड़ेगी. IPC सेक्शन 340, 341, 342, IPC 149 के अंतर्गत हम इनके खिलाफ कार्रवाई करेंगे. पोषण महाअभियान कसे सुरू आहे याचा आढावा घेण्यासाठी बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यातल्या भातकुली तालुक्यातील वातोंडा रहिमतपूर व वावी रायपूर या दोन गावातील अंगणवाड्यांना भेट दिली. आज मी वातोंडा हिमतपूर इथे अंगणवाडीमध्ये भेट दिली आणि पोषण महाअभियानाचं जे काम सुरू आहे ते खरोखर वाखणण्यासारखं काम त्या ठिकाणी सुरू आहे. भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत, भरपूर गोष्टी त्या ठिकाणी अंगणवाडी आमच्या ताया करतायत आणि माझी अपेक्षा आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे होत आहेत. महाराष्ट्र मागच्या वर्षी तर अव्वल नंबरवर होता आणि याही वर्षी अव्वल नंबरवर राहील अशी माझी अपेक्षा. OBCच्या राजकीय आरक्षणाबाबत ठाकरे सरकारची नेमकी भूमिका काय असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. प्रस्ताव पाठवलाय त्याच्यावरून सिद्ध होत आहे, कारण की माझ्या माहितीप्रमाणे शासनाचा जो मूळ प्रस्ताव आहे या प्रस्तावामध्ये विधी व न्याय खात्याने स्पष्टपणे नमूद केले आहे की अध्यादेश काढण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घेणं अत्यावश्यक आहे. या सगळ्या खात्यांचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना मला हेच विचारायचं आहे की त्यांना त्यांच्या शासनामध्ये नेमकं काय घडतंय याचा खरोखरच सुगाव नसतो का, की या सगळ्या विभाग प्रमुखांशी संवाद साधायला त्यांना वेळ नसतो. जामिनावरून सुटून आलेल्या एका तरुणाची अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून हत्या केली. नाशिराबाद येथे झालेली ही घटना जुन्या वादातून झाल्याचं समजतंय. या हल्ल्यात मृत तरुणाचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. काल सायंकाळी साधारणपणे 6:30 ते 7 दरम्यान भुसावळ शहरातील धम्मप्रिय सुरळकर याचा नाशिराबाद उड्डाणपुलाच्या खाली आरोपींनी खून केला होता. त्या संदर्भात जो धम्मप्रिय सुरळकर आहे त्याचे वडील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिराबाद पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण IPC कलम 302-307 सह कलम RMAXसह आपण गुन्हा दाखल केलेला आहे. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी शिरूर येथील सभेत महिलेबद्दल अश्लील विधान केलं असून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पुण्यात दरेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करत दरेकर यांनी महिलांची माफी मागावी अशी मागणी केली आहे. त्याने महाराष्ट्राची बदनामी कशी करताय याकडे त्यांचं जास्त लक्ष. यामध्ये वैयक्तिक स्वार्थासाठी अतिशय खालची राजकारणाची पातळी भारतीय जनता पक्षाने गाठलेली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील, हे इतक्या चांगल्या पद्धतीचं नेतृत्व करणारे नेते महाराष्ट्राने देशाला दिले आणि त्यांनी चांगल्या पद्धतीचं राजकारण देखील केलं. त्यांनी दिल्लीमध्ये कायम स्वतःच्या आदराचा एक दबदबा ठेवला. स्वतःच्या वागणुकीतून आणि स्वतःच्या आचार विचारातून कायमच महाराष्ट्राची मान दिल्लीत सुद्धा तहात ठेवली. पण 2014 पासून आपण पाहतोय ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष
हा वैयक्तिक स्वार्थासाठी, कुरकुडीसाठी, सत्तेच्या लालसेसाठी आणि एनकेन प्रकारे साम दाम दंड भेद वापरून सत्ता मिळालीच पाहिजे यासाठी ज्या पद्धतीने खालच्या पातळीचं राजकारण करते त्यांनी आतापर्यंत कळस घातलेला आहे. देशातील सर्वात मोठ्या स्वराज्य ध्वजाचे उस्मानाबाद जिल्ह्यात जोरदार स्वागत करण्यात आले असून आमदार रोहित दादा पवार यांच्या संकल्पनेने हे अभियान पार पडले आहे. 9 सप्टेंबर रोजी हा स्वराज्य ध्वज यात्रेचे प्रस्थान झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आणि देशभरात 6 राज्य ही ध्वजयात्रा फिरणार आहे. महाराष्ट्रामध्ये तीर्थक्षेत्र स्मरणे गडकिल्ले यावरती हा ध्वज पूजनासाठी जात आहे. यामध्ये नवयुवकांना एकत्र आणण्याचं काम, नवयुवकांचे विचार आचार सुधारावेत यासाठी हा संकल्प रोहित दादांच्या माध्यमातून केलेला आहे. गणपती मूर्तींची नगरपालिकेने विटंबना केल्याचा आरोप करत प्रहार संघटनेच्या वतीने शेगाव नगरपालिकेसमोर नगराध्यक्ष व मुख्य अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले होते. मात्र पुतळा जाळून महिला नगराध्यक्षाचा अपमान केल्याचा आरोप करून भाजपने दोषींविरुद्ध कारवाईची मागणी केली. भारतीय जनता पक्षाचा बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. काढणीला आलेलं पीक पाण्यात गेल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. शासनानं हेक्टरी 50,000 मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. अगोटेला 1200 ते 1500 मिरचीचं रोप लावलं होतं, नंतर 2-3 किलो कांद्याचं बी टाकलं, त्याच्यानंतर म्हणजे असंच हे असे कोणत्याच आशावर असं ह्याच्यावर आमचं काय जेवण निर्फळ होईन त्याच्यावर होईन, पण ते निसर्गाच्यामुळं काहीच कोणतेच ह्याच्यावर होत नाही ना काही. त्याच्यामुळं हे साल पूर्ण आमचं असं गेलं आहे घाट्यात की आम्हाला आता इथून पुढची रोजची साखर मीठ आणायची पंचायत पडलेली आम्हाला शेतकऱ्याला. एक तर कामधंदे नाही, शेती अशी करायला लागली आणि मग काय करावं, पुन्हा लोकांचे 10-5 केलेले असते शेतीला उचकिलेले, ते वायले देणं भरणं हे करणं ते करणं अशी परिस्थिती झालेली की आज म्हणलं तर आम्ही एक शेतकरी 50-60 हजाराच्या पुढं 2-3 एकरवाला शेतकरी आज फसून गेलेला. आपल्या विविध मागण्यांसाठी महाबँकेतील सर्व कर्मचारी संघटनांनी धरणे आंदोलन केलं. रिक्त पद भरती, पदोन्नती, सुरक्षा व्यवस्था अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. तसेच बँकेच्या खासगीकरणाला विरोध म्हणून 27 तारखेला बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी लाक्षणिक संप करणार आहेत. आज बँक ऑफ महाराष्ट्र मधल्या 4 प्रमुख व्हॉट्सअपच्या युनियन्स संघटना या धरणे कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकमंगल येथे जमलेल्या आहेत. प्रमुख मागण्या म्हणजे सर्व मागण्यांचा एकत्रित जर विचार करायचा झाला तर रोजगार ही एक, रिक्रुटमेंट ही एकच डिमांड घेऊन आम्ही आले. रिक्रुटमेंटमध्ये PTS स्वच्छता कर्मचारी, शिपाई भरती आणि क्लेरिकल भरती हे प्रामुख्याने हे विषय घेऊन आम्ही आज याच्या उतरलो आहे. यामध्ये आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक कुठल्याही मागण्या नाही आहेत. सर्व परमनंट एम्प्लॉई हे जे आत्ता 10-15 वर्ष जे टेम्पररी काम करतायत त्यांना सेवेमध्ये सामावून घ्यावं यासाठीचा आमचा संघर्ष आहे. याचं कारण बेसिकली की जे आत्ता आम्ही ग्राहक सेवा देण्यात कमी पडतो आहे अपुऱ्या स्टाफमुळं, ते ग्राहकांचं समाधान होण्यापत स्टाफ असावा ही आमची एक प्रमुख मागणी या निमित्ताने आहे. राज्य शासनाने आदेशान्वये बुलढाणा जिल्ह्यातील 1500 शेतकऱ्यांना कामावरून काढल्याने जिल्ह्यात गोंधळ माजला असून शेतकऱ्यांना कायम ठेवण्यासाठी आमदार संजय रायमुलकर हे कृषी मंत्र्यांची भेट घेणार आहेत. आणि शासनाच्या ज्या काही कृषी विभागाच्या योजना राबवल्या जातात त्यांची प्रसिद्धी आणि त्यांचा पाठपुरावा कशा पद्धतीने केला अशा प्रकारचे व्यवस्थितपणे ही माहिती कृषी मित्र माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांची माहिती व्हायची. त्याचा परत कृषी सहाय्यकाचं हे काम आहे, परंतु त्याच्यात बऱ्याच रिक्त जागा, त्यानंतर 2-4 गावं त्याच्याकडे असतात, प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत तो पोहोचू शकत नाही. म्हणून ही अशी नियुक्ती करून शासनाने चांगली सुरुवात केली होती, परंतु या कृषी मित्राचे जे अगोदरचे काम पाहिलं तर निश्चित त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केले, माहिती दिलेली आहे आणि आता जे त्यांना रद्दाचा आदेश या ठिकाणी शासनाने काढला आहे याचा पाठपुरावा निश्चित शासन दरबारी आणि कृषीमंत्र्यांशी भेटून कृषीमंत्री असतील आणि कृषी सचिव असतील यांच्याशी या संघटनेच्या
जे काही निवेदन मला प्राप्त झालं त्या संदर्भात परवाला म्हणजे उद्या परवाला मी त्यांची भेट घेऊन हे कायम कंटिन्यू करण्यासाठीच्या विनंती त्यांना मी निश्चित त्या ठिकाणी करतो. बीडसह उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील बहुतांश भागाचा मुख्य जलस्रोत असणारा मांजरा प्रकल्प तुडुंब भरला असून उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मंगळवारला झालेल्या पावसाने धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले आहेत. मुसळधार पावसामुळे यावर्षी मुंबईतील इगतपुरी येथील पाणी पुरवठा पुरवणारे वैतरणा धरण 100% भरले आहे. बुधवारी 607 mm पावसाची नोंद झाली. आज धरणाच्या दरवाज्यातून 3370 क्युसेक पाणी सोडण्यात आले असून वीज निर्मिती देखील सुरू झाली आहे. सांगली जिल्ह्यातील आरग गावात आहेत 2 अनोखे मित्र. सेम टू सेम राहणीमान आवडनिवड जपून राहुल आणि अनिकेत हे मित्र गावात काळीज मित्र म्हणून ओळखले जातात. गावातील प्रत्येकाच्या सुखदुःखात मदतीसाठी हे मित्र सदैव पुढे असतात. आमची मैत्री गावाला एवढी आवडायला लागली की त्या मैत्रीच्या नात्यामुळे आम्ही इथं या सोशल मीडियावर आलेलो आहे. माझ्या मित्राचं नाव रोहित शिवाजी निकम. आमच्या मैत्रीला लोकांनी काळीज प्लस काळीज हे नाव दिलं. हे नाव का पडलं असेल विचार करण्याची गोष्ट आहे. कारण काळीज प्लस काळीज हे काय हे लोकांना अजिबात माहीत नव्हतं. पण मैत्रीच्या जीवावर आम्ही एवढं दोघांशी प्रेम करतो, एवढं एकत्र राहतो कंटिन्यू, कायम कुठलेही कार्यक्रम असू दे, कोणतंही काहीही असू दे, हे कायम आम्ही दोघं एकत्र असतो. गावातनं घरातून बाहेर पडताना असू दे, सकाळी 7 वाजल्यापासून घरात जवळवेळी आम्ही बाहेर पडतो, त्यावेळी सेम कपडे असतात आमचे, सेम बूट असतं, सेम घड्याळ असतं, गॉगलसुद्धा आमचे सेम असतात. आणि कोणताही कार्यक्रम असू दे कायम आम्ही सेम जातो, असं कायम एकत्र असतो. आणि गावानं आम्हाला काळीज प्लस काळीज हे नाव दिले. मैत्री म्हणजे काय हे लोकांच्याकडून आम्हाला कळालं. मुलांच्या मनातील इंग्रजी वाचण्याची व बोलण्याची भीती दूर व्हावी तसेच घराघरात इंग्रजी भाषा पोहोचावी याकरिता माय इंग्लिश विलेज हा अभिनव उपक्रम येवला तालुक्यातील दुगलगाव इथे राबविण्यात आला. खाजगी शाळेपेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवण पण चांगली आहे. आणि आमच्या गावची शाळा डिजिटल झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा खूप फायदा झाला आहे. आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत या शिक्षक पण चांगले लाभले आमच्या शाळेत. आणि तुम्ही बघता हे इंग्रजी माय विलेज हे जे शब्द सरांनी लिहिले हा उपक्रम आहे ना अतिशय सुंदर आहे. याचा विद्यार्थ्यांना भरपूर फायदा झाला. विद्यार्थ्यांनाच नव्हे गावातले इतर लोकही वाचत आहेत, शिकत आहेत याच्या पण बरंचसं. त्याच्यामुळे खाजगी शाळेपेक्षा मला तर वाटतं ही जिल्हा परिषद शाळा खूप चांगली आहे. तिसऱ्या लाटेची संभाव्य शक्यता लक्षात घेता वेळेवर आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाची धांदल उडायला नको म्हणून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी बुलढाणा जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांनी दिली. तर महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा वीकेपी न्यूज. नमस्कार.